यात काहीच शंका नाही की मलेशियन जीपीत पोडियम फिनिश करत महिंद्राने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्यांचा आलेख हा चढताच राहिलाय. त्यामुळे मलेशियन जीपीत पोडियम फिनिश करणारी महिंद्रा टीम कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप मध्ये आघाडी घेऊ शकते असा विश्वास अनेक तज्ञ व्यक्त करतायत. Grand Prix Moto 3. Well, Marquez may be out of it up to that moment, but you can see back on the straights he has so much. सीझनच्या 15 पैकी 3 रेस मध्ये चौथी पोझिशन आणि एकदा पोडियम फिनिश. हे आहे मोटो जीपी 2013 मधील महिंद्रा टीमचे रिपोर्ट कार्ड. टीमची एकूण कामगिरी पाहून कोणी असं म्हटलं की महिंद्राचं मोटो जीपीतलं हे पहिलंच वर्ष आहे तर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र हे सत्य आहे, स्पीड रेसमध्ये वेगवान कामगिरीनं दिग्गज टीम्सला हादरवणारी महिंद्रा टीम भविष्यातही प्रतिस्पर्धी टीम्सच्या काळजाचा ठोका नक्की चुकवणार हे त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरून स्पष्ट झालंय. वर्ल्ड मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप सर्किटवर 2011 एंट्री घेणारी महिंद्रा पहिली मोटो कन्स्ट्रक्टर टीम आहे. 2011 महिंद्रानं 125 सीसी मोटरसायकल रेसमध्ये पहिल्यांदा आपला सहभाग नोंदवला. 2012 महिंद्रानं मोटो 3 चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा भाग घेतला. 2013 महिंद्रानं फिम मोटो 3 चॅम्पियनशिपसह मोटो 3 250 सीसी फोर स्ट्रोक चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला. 2013 सीझनमध्ये महिंद्राची MGP 30 बाईक चालवणारे रायडर्स ओलिवेरा आणि वेजक्वेज पहिल्यांदाच ही बाईक रेस ट्रॅकवर चालवत आहेत. 2013 प्रयत्नात महिंद्रा टीम कन्स्ट्रक्टर चॅम्पियनशिप पासून अवघे 5 पॉईंट दूर आहे. 2013 मोटो जीपीच्या अजून 3 रेस बाकी आहेत. येणाऱ्या रेसमध्ये महिंद्रा टीमनं मोठे उलटफेर करत विक्रम रचला तर कोणालाही नवल वाटणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास एक पाऊल पुढे.